विधानसभेतून शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून जावली तालुक्याचे नेतृत्व करणारे सदाशिवराव सपकाळ यांनी काल पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन मानले. जावली तालुक्याचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी आपल्या मनगटावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन धागा बांधून घेत आज मातोश्रीवर पुन्हा एकदा सन्मानाने भगवा खांद्यावर घेतला. सदाभाऊ तब्बल 10 वर्षांनी स्वगृही परतले असून त्यांच्या येण्याने सातारा जावलीतील सर्व शिवसैनिकांना मजबूत सरदार मिळाला आहे. मुंबईतील मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा शेकडो शिवसैनिकांच्या साक्षीने पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत, नितीन बानगुडे, माननीय दगडूदादा सपकाळ, नरेंद्र पाटील, एस एस पार्टे, हर्षल कदम, हनुमंतराव चौरे, विश्वनाथ धनावडे, एकनाथ ओंबळे, संजय सुर्वे, रामचंद्र चिकने, नामदेव बांदल, सचिन जवळ, सचिन करंजीकर, नगरसेविका नीलम जवळ, गौरी पवार, पुष्पा तांबोळी, संकेत पंडित आदी उपस्थित होते. आता आपण सध्या मातोश्रीवर आहोत आणि या ठिकाणी माजी आमदार जावलीचे सदाशिव सपकाळ यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पडलेला आहे आणि या पक्षप्रवेशासाठी मेढा नगर पंचायतीच्या नगरसेविका, महिला नगरसेविका या ठिकाणी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. त्यांना सदाभाऊंच्या प्रवेशाबाबत काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला जवळ मॅडम सांगा की आपल्याला काय वाटतं भाऊंच्या प्रवेशाबद्दल. आजपर्यंत आम्ही नगरपंचायत मेढामध्ये जावलीमध्ये महिला आघाडी शिवसेनेमधून निवडून आलो. तसेच एक नेतृत्व म्हणून, एक गंभीर नेतृत्व म्हणून आतापर्यंत कोणच नव्हतं आणि आज भाऊंच्या रूपाने, सदाभाऊंच्या रूपाने परत असं थोडंफार चिन्ह दिसतंय मोठ्या प्रमाणात की भगवाच फडकणार जावलीवर. गौरी पवार या नगरसेविका आपल्यासोबत आता आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलूया. काय वाटतं आपल्याला पवार मॅडम या निवडणुकीमध्ये? आपल्याला जावलीमध्ये भगवा फडकवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला सध्या एखाद्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व आता आपल्याला जावलीतून भाऊंच्या रूपाने मिळेल. धन्यवाद या मेढा नगरसेविकेचा, मेढा नगर पंचायतीच्या नगरसेविका आपल्यासोबत व्हीएम न्यूज शी आपण बातचीत केल्याबद्दल आपले या ठिकाणी व्हीएम न्यूजच्या वतीने आभार मानित आहोत. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी परत पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये या ठिकाणी आज मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश केलेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन धागा हातामध्ये आपल्या मनगटावर बांधून भगवा खांद्यावर घेऊन त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. गेली अनेक वर्ष सदाशिव सपकाळ हे काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर भाजपमध्ये होते. 1995 साली शिवसेनेचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला आमदार होण्याचा मान सदाशिव सपकाळ यांनी पटकवलेला होता आणि त्याच्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीची लाट जी निर्माण झाली, या लाटेमध्ये सातारा जावली विधानसभेचा मतदारसंघ जे आहे त्याच्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्याच्यानंतर जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जावलीच्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यानंतर तिथंही त्यांना थोडंसं न्याय मिळू शकला नाही म्हणून परत भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि भाजपमध्ये फक्त एवढे पक्षप्रवेश त्यांनी केले ते फक्त जावलीच्या जनतेला, माझ्या जावलीच्या जनतेला, काबडकष्ट करणाऱ्या जनतेला न्याय मिळावा एवढ्यासाठीच त्यांची भूमिका ही होती. आज पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण जाणून घेऊया की त्यांनी परत पक्षप्रवेशमध्ये कशा पद्धतीने पक्षप्रवेश केला आणि का केला तो. जावली तालुक्याचे माजी आमदार हे स्वग्रही परत आहेत याचा मनस्वी आम्हाला सर्व शिवसैनिकांना आनंद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेनेचा झंझावात निर्माण होईल आणि भगव्याची पुनर 2019 च्या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यंतर सर्व मतदारसंघामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं आलेलं पाहायला मिळेल. माननीय माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांचा शिवसेनेमध्ये पुनश्च जाहीर प्रवेश होत आहे. त्यांच्या येण्यामुळे नुसतं जावलीच नव्हे तर पूर्ण सातारा जावली मतदारसंघामध्ये पूर्ण नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा 1995 ला जे शिवसेनेची जावली तालुक्यामध्ये जे क्रांती झाली ती पुन्हा एकदा सातारा जावली मतदारसंघामध्ये सदाभाऊंच्या येण्यामुळे क्रांती होईल. माजी आमदार माननीय सदाभाऊ सपकाळ हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि ज्या वेळेला 1995 ला शिवसेनेचा भगवा हा सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव जावली तालुक्यातून फडकला होता त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती 1919 साली आता 2019 साली होण्याची दाट चांगली शक्यता आहे. त्याच्यामुळं हा प्रवेश चांगला मानला जातो.
1984 साली शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत गेली 10 वर्ष सोडली तर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेनेची स्थापना केल्यापासून 1990-1995 या दोन निवडणुका 1999 आणि 2004 या चार विधानसभेच्या निवडणुका मी शिवसेनेच्या चिन्हावर लढल्या. दुर्दैवानं 2004 साली अपयश आलं, परंतु 1995 ते 1999 युतीच्या काळामध्ये मग पिण्याच्या पाण्यात असो, शेतीच्या पाण्यात असू द्यात किंवा दळणवळणाचे प्रश्न सोडवले जातील, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं फार प्रचंड काम केलं. परंतु दुर्दैवानं 1999 पैशाचा महापूर आणि लोकांची दिशाभूल करून पराभव झाल्यानंतर तालुक्यातील जनतेची जी दुर्दशा झाली ती दुर्दशा दूर करण्याच्या दृष्टीनं थोडा काहीतरी जनतेच्या हितासाठी फक्त जरा मला वेगळा निर्णय दुर्दैवानं घ्यावा लागला. परंतु निर्णयाच्या पाठीमाग फक्त जनमानसामध्ये जी जनमानसांची अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची संकल्पना होती, परंतु दुर्दैवानं 10 वर्षांमध्ये ते सोडवता आलेलं नाही. आणि त्यामुळेच सामान्यातला सामान्य माणूस कुठल्याही पद्धतीचा राजकीय आशीर्वाद नसताना फक्त शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने आमदार होतो. परंतु मी 10 वर्ष थोडस चुकीच्या मार्गाने गेलो त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आता भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं मोहातेगर धरणाचं अपूर्ण काम, बोंडावडीचं धरणाचं पूर्ण काम, शाहूपुरी जे जिल्हा परिषदेचं शाहूपुरी ग्रामपंचायत आहे जवळ 25-30 हजार लोकसंख्येची शाहूपुरी आहे तिचं काम आणि लागला तर बेरोजगारांच्या दृष्टीनं कारखाना मार्ग लागावा या दृष्टिकोनातून मी तयात काम करणार आहे. कुठल्या पद्धतीचं पद, कुठल्या पद्धतीची तिकीट ही अपेक्षा न करता फक्त उद्धव साहेबांच्यावरती विश्वास ठेवून, उद्धव साहेबांच्यावरती माझा विश्वास आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. मला खात्री आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या जनमताच्या जी कामं आहेत ती मार्गी लागण्यामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण येणार नाही. म्हणून आता मरेपर्यंत हा भगवा झेंडा खांद्यावरून काढणार नाही. हा मी अधिवेशन या निमित्तानं मातोश्री या बंगल्यावरती येतोय, ज्या बंगल्यावरती माझा राजकीय जन्म झाला त्याच पक्षामध्ये कायमसाठी राहण्याचा मी कटिबद्ध आहे, एवढं मी वचन देतो.